नमस्कार, मी श्रुती मुंगीकर. लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण आलो आहोत लेट्स अप मराठीवरती लाईव्ह. यामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा लाईव्ह आढावा घेणार आहोत. तसं तर लेट्स अप मराठी दिवसभर आपल्यापर्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आणि अपडेट्स पोहोचवतच असतो. मात्र यामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण घडामोडींवर, काही महत्त्वपूर्ण 5 बातम्यांवर चर्चा करत असतो. यामध्ये दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत, त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेली बैठक, त्याचबरोबर 11वीच्या CET संदर्भातील बातमी आहे, तसेच राज्यातील आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची होणारी भरती, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठे आणि महाविद्यालयांना दिलेले निर्देश, या सर्व बातम्यांचा आपण आता लाईव्ह आढावा घेणार आहोत. चला तर मग वळूया पहिल्या महत्त्वाच्या बातमीकडे. यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीसंदर्भातील. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. येत्या 19 जुलैपासून ते 13 ऑगस्टपर्यंत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू राहणार आहे. यामध्ये अनेक सर्वपक्षीय नेते सध्या दिल्लीमध्ये असून यामध्ये अनेकांच्या भेटीगाठी होत आहे. यामध्ये विशेषतः चर्चेला असलेली ती भेट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी. यामध्ये राज्य तसेच देशामध्ये राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रकारचे तर्कवितर्क वर्तवले जात आहे, तर्क लढवले जात आहे. त्यामुळे आता देशामध्ये किंवा राज्यामध्ये आणखी काय सत्ता समीकरणे बदलणार का, आणखी काही बदल होणार का, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर तासभर झालेल्या या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता ह्या सर्व भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळामध्ये काय बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यानंतर जी बातमी आहे ती म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आनंदाची बातमी आहे असं म्हणावं लागेल, कारण कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागाकडून 1000 वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये येत्या 2 महिन्यामध्ये 1000 वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याचं कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यावेळी टोपे यांनी सांगितलं की गट क आणि ड च्या 10,000 जागा भरण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया येत्या 2 महिन्यात पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आता राज्यातील आरोग्य यंत्रणा 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सज्ज होत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. त्यामुळे आता 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात येत असून 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणेकडून विविध सुविधांवर भर दिला जात आहे. त्यानंतरची बातमी आहे ती म्हणजे 10वीचा निकाल लागल्यानंतर 11वीच्या विद्यार्थ्यांच्या CET संदर्भातील. CET दिलेल्या विद्यार्थ्यांनाच 11वीमध्ये प्रवेश मिळणार असून याच विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशामध्ये प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे CET प्रवेश पूर्ण झाल्यावर CET न दिलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित रिक्त जागांवरील 10वीतील गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहे. यामध्ये यंदा मुंबई विभागाच्या शिक्षण मंडळातून तब्बल 15,540 विद्यार्थ्यांना 90 व त्यापेक्षा अधिक गुण असून यामध्ये 90 ते 85% 21,992 आणि 80 ते 85% टक्क्यांदरम्यान जवळजवळ 32,294 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना CET देखील उत्तम गुण मिळाल्यास 11वी प्रवेशाचा त्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. मात्र आता सध्या तरी 11वीच्या प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांच्या 11वीच्या प्रवेशाला ब्रेक लागला आहे, कारण ही CET दिल्यानंतरच या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तर 10वीनंतर ITI आणि डिप्लोमा अभ्यासक्रमाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय संस्थेत प्रवेशासाठी देखील मोठ्या स्पर्धेला सामोरं जाण्याची शक्यता असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता 10वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची 11वीच्या प्रवेशाकडे असणारी ही घाई किंवा 11वीचा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची जी घाई असते विद्यार्थ्यांना, ती थोडीशी या CET ब्रेक लागला आहे या घाईला. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना कधी 11वीला प्रवेश मिळणार, ही CET कधी होणार, याचे निकष काय असणार, हे सर्व लवकरच समोर येईल. यासंदर्भात माहिती शिक्षण विभागाकडून लवकरच देण्यात येईल. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाने
विद्यापीठे तसेच महाविद्यालयांना एक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांसाठी एक नियमावली जाहीर केली असून आगामी सत्र सुरू करण्यासाठी देखील निर्देश बजावले आहेत. यामध्ये आयोगाने सांगितलं की 2021-22 सत्रासाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावी. त्याचबरोबर उरलेल्या रिक्त जागांसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. त्याचबरोबर 1 ऑक्टोबरपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू करावं अशा पद्धतीनं या परीक्षांचं नियोजन करण्यात यावं असे निर्देश देखील यावेळी विद्यापीठांना UGCने दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच शाळा महाविद्यालयांचे पुढचे सत्र सुरू होणार असल्याचं देखील समोर आलं आहे. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे नाशिक पुणे महामार्गाचं चौपदरीकरण पार पडलं आहे. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून काही फोटो शेअर करत माहिती दिली आहे. त्यामुळे आता नाशिक पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम चालू असल्यानं येथे वाहतुकीला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत होत्या. मात्र आता या ही वाहतूक आता आणखी चौपदरीकरणाच्या मार्गाने होणार असल्याने येथील उद्योग व्यवसाय पर्यटन तसेच अनेक अनेक क्षेत्रांना गती मिळणार आहे. त्यामुळे आता या विविध क्षेत्रांना या चौपदरीकरणाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं देखील अधोरेखित होत आहे. या महामार्गाचे फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर करताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये नाशिक ते सिन्नर, सिन्नर ते संगमनेर, संगमनेर ते नारायणगाव, थोडक्यात नारायणगाव बायपास असं या रोडला रस्त्याला नाव आहे. त्यामुळे हे रस्त्याचं काम पूर्ण झाल्याने आता येथील वाहतुकीला आणखीन गती मिळणार आहे. तर या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा लेट्स अप मराठीला. धन्यवाद.